वेलकम टू फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी बाय सित्रेसर। सित्रेसरांच्या फ्री ऑनलाइन फिजिक्स स्टडी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। इन दिस सेशन वी विल स्टडी HSC 12th फिजिक्स चैप्टर 10 मैग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट पार्ट फर्स्ट। Dear students, can you recall? Do you know that a magnetic field is produced around a current carrying wire? तर ऑलरेडी तुम्ही प्रीवियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात की कोणत्याही करंट कॅरिंग कंडक्टर जे कंडक्टिंग वायर जे कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर त्या कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, प्रोड्यूस होतं। व्हॉट इज द राईट हँड रूल? आता कंडक्टिंग वायरच्या मधून करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, तर त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे डायरेक्शन शो करण्यासाठी राईट हँड रूल वापरतात। आणि तो राईट हँड रूल जे आहे तर कंडक्टर जे आहे कंडक्टरची डायरेक्शन जे आहे थंब दाखवतो। आपण तो कंडक्टर आपल्या हातामध्ये घेतला असताना इमॅजिन केल्यानंतर स्ट्रेच्ड थंब जे असतो हा स्ट्रेच्ड थंब करंटचे डायरेक्शन दाखवतो। आणखीन आपण वायरला फोर फिंगर जे आहेत चारही बोट आपण लपेटली तर त्याच्यामध्ये जी डायरेक्शन आहे फोर फिंगरांची ती डायरेक्शन्स त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते। हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहात। कॅन यू सजेस्ट अन एक्सपेरिमेंट टू ड्रॉ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द करंट कॅरिंग वायर? तर करंट कॅरिंग वायरच्या सराउंडला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्या मॅग्नेटिक फील्डची लाईनची डायरेक्शन ड्रॉ करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट प्रिवियस स्टँडर्डमध्ये स्टडी केला आहे तो कोणता आहे? तर त्याच्यामध्ये आपण छोटा मॅग्नेटिक निडल जे आहे कंपास निडल आपण त्या वायरच्या सराउंडिंगला आपण ठराविक पॉईंटला प्लेस करून त्याची डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शनचे दोन्ही टोके जे आहेत त्या कंपास निडलची तिथं आपण डॉट ड्रॉ करायचं आहे। आणि हे डॉट जर आपण जोडत गेलो कनेक्ट केले तर हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात। डू यू नो सोलनाईट? कॅन यू कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सोलनाईट विथ दॅट ड्यू टू बार मॅग्नेट? तर सोलनाईट जे नॉन कंडक्टिंग हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर आपण जर वाऊंड केली आणखीन त्यामधून करंट पास केल्यानंतर त्या करंट कॅरिंग कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं। या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणखीन आपण बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी असते हे पण आपण स्टडी केलेलं आहे। नेक्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन। नाउ कन्सिडर दिस ॲनिमेशन। ओरस्टेड फर्स्ट डिस्कवर्ड दॅट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड बाय अन इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू अ वायर। सायंटिस्ट ओरस्टेड जे आहेत यांनी 1820 म्हणजे 1820 फर्स्ट शो केलं की कोणतीही कंडक्टिंग वायर जे आहे ह्या कंडक्टिंग वायर ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा ह्या कंडक्टिंग वायरमधून जर करंट फ्लो झाला तर ह्या कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं। इथं हा करंट चाललेला आहे आणि हा रेड कलरचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवले हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे ह्या करंट फ्लोईंगमुळं। इफ अ मॅग्नेटिक निडल इज हेल्ड इन क्लोज ऑफ करंट कॅरिंग वायर इट शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड सर्कलिंग अराउंड द वायर। आता ह्याच्या सराउंडिंगला आपण साईडला जर ही मॅग्नेटिक निडल ठेवली ही मॅग्नेटिक निडल ठेवल्यानंतर हे करंट पास झाल्यानंतर ज्या सर्क्युलेटिंग मॅग्नेटिक लाईन्स तयार झाल्यात मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन तयार झाल्या त्या डायरेक्शनमध्ये ही मॅग्नेटिक निडल जे आहे त्याची डायरेक्शन दाखवते। नेक्स्ट हा जे काय करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे आपण ही डायरेक्शन राईट हँड थंब रूल दाखवतो। तर राईट हँड थंब रूल जे आहे इमॅजिन दॅट अ करंट कॅरिंग वायर इज ग्रॅब्ड विथ युअर राईट हँड विथ द थंब पॉइंटिंग इन डायरेक्शन ऑफ द करंट देन युअर फिंगर कर्ल्ड अराउंड इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड। म्हणजे आपण हा कंडक्टर जो कंडक्टिंग वायर आहे या कंडक्टिंग वायरच्या या कंडक्टिंग वायरमधून आपण जर करंट
फ्लो होतं असं कन्सिडर केलं आणि ह्या कंडक्टिंग वायरला पण आपला राईट हँड जे आहे राईट हँड लपेटलेलं आहे असं आपण इमॅजिन केल्यानंतर हा जे स्ट्रेच थंब असतो हा स्ट्रेच थंब करंटचे डायरेक्शन दाखवतो आणि ही फिंगर जे आहेत ही फिंगर्स ही मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवतात. हा आहे राईट हँड थंब रूल. नेक्स्ट पॉइंट इज मॅग्नेटिक फोर्स. नाउ कन्सिडर दिस ॲनिमेशन. इन दिस केस द मॅग्नेटिक फोर्स एफ एम ऑन एन इलेक्ट्रॉन विथ अ चार्ज मायनस ई मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही बार इन अ मॅग्नेटिक फील्ड व्ही बार इज. तर इलेक्ट्रॉन चार्ज मायनस ई एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये बी बारमध्ये व्ही बार इतक्या व्हेलॉसिटीने मूव होत असेल तर तो इलेक्ट्रॉन चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्यानं एक्सपिरियन्स केला फोर्स एफ एम बार इक्वल टू मायनस ई इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कम्प्लीट इतका येतो. इथं ह्या ॲनिमेशन दाखवले पण हा चार्ज इथं पुढं मूव होत होता या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तो फोर्स एक्सपिरियन्स केला. त्यानं एक्सपिरियन्स केला फोर्समुळे त्याचा पाथ चेंज झालेला आहे. इथं बघा हा एकूण आलेला चार्ज आहे हा स्ट्रेट लाईनमध्ये होता. त्या फील्डमध्ये एंटर झाल्यानंतर तो त्याचं डायरेक्शन बदललेलं आहे कारण त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्समुळे त्याचे डायरेक्शन चेंज झालेलं आहे आणि त्या इलेक्ट्रॉन चार्जनं किंवा मायनस चार्ज इथं एंटर सर्क्युलेट होतो तेव्हा त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे हा फोर्स एफ एम बार इक्वल टू मायनस ई इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार ब्रॅकेट कम्प्लीट इतका येतो. इन जनरल फॉर अ चार्ज क्यू द मॅग्नेटिक फोर्स विल बी. आता आपण इथं स्पेसिफिक इलेक्ट्रॉन चार्ज कन्सिडर केलेला आहे. त्या इलेक्ट्रॉन चार्ज ऐवजी आपण एनी जनरल चार्ज कन्सिडर केला क्यू तर त्यांना एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे फोर्स एफ बार एफ एम बार इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कम्प्लीट. आपण इलेक्ट्रॉनच्या ऐवजी इथं ईच्या ठिकाणी आपण क्यू रिप्लेस केलं आहे म्हणजे एनी चार्जसाठी जनरल चार्जसाठी आहे हे. आणखीन व्ही बार क्रॉस बी बार जे आपण क्रॉस प्रॉडक्ट यूज केला तर इथं हे व्ही बार क्रॉस बी बारच्या ऐवजी इथं व्ही बी साईन थीटा इंटू एन कॅप येतं आणि हे क्यू ॲज इट इज आहे वेअर थीटा इज द अँगल बिटवीन व्ही अँड बी अँड एन कॅप इज युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर थीटा हा व्ही आणि बी दॅट इज व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामधला अँगल असतो. एन कॅप हा युनिट व्हेक्टर आहे आणखीन तो फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असतो. इफ द फोर्स एफ इज 1 न्यूटन ॲक्ट ऑन द चार्ज 1 कुलम मूव्हिंग विथ स्पीड 1 मीटर पर सेकंड परपेंडिक्युलर टू बी देन वी कॅन डिफाईन द युनिट ऑफ बी दॅट इज मॅग्नेटिक फील्ड. जर आपण 1 कुलम चार्ज 1 न्यूटन फोर्सच्या सानिध्यामध्ये 1 मीटर पर सेकंड एवढ्या स्पीडनं जर मूव होत असेल तर त्यावेळेचं असणारं मॅग्नेटिक फील्ड जे बी हे आपण या पद्धतीने देतो बी इक्वल टू एफ बाय क्यू ई. या ठिकाणी एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साईन थीटा आहे पण आपण थीटा इथं 90 घेतलं आहे परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड घेतलेलं आहे साईन 91 येतं त्यामुळे इथं फक्त क्यू व्ही बी येतं म्हणजे एफ इक्वल टू क्यू व्ही बी हे इक्वेशन आपण रिअरेंज केल्यानंतर बी इक्वल टू एफ बाय क्यू व्ही येतं. आणि गेन फोर्स आपण न्यूटनमध्ये मेजर करतो चार्ज कुलममध्ये व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड सेकंड हे रिवर्स मल्टिप्लाय झाल्यानंतर वरती गेलेलं आहे त्यामुळं न्यूटन सेकंड अपॉन पर कुलम मीटर हे जे हे म्हणजेच आपण याला टेस्ला म्हणतो आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट जे हे टेस्ला आहे. दिस एस आय युनिट इज कॉल्ड टेस्ला अँड 1 टेस्ला इक्वल टू 10^4 कॉस. आणखी 1 टेस्ला जे असतं हे 1 टेस्ला म्हणजेच 10^4 कॉस असतं. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे हा चार्ज व्ही ह्या डायरेक्शनमध्ये मूव होतो आहे ही स्ट्रेट लाईन आहे हे मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर हा चार्ज फोर्स एक्सप्रेस करतो आणखीन त्यांना एक्सपिरियन्स केलेला फोर्स इथं आपण इक्वेशन पाहिलेलं आहे. नाउ अगेन कन्सिडर दिस ॲनिमेशन अँड इन दिस केस इफ बोथ इलेक्ट्रिक फील्ड ई बार अँड द मॅग्नेटिक फील्ड बी बार आर प्रेझेंट द नेट फोर्स ऑन चार्ज क्यू मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी व्ही बार इज लॉरेन्स फोर्स. आता आपण ओनली मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं ॲक्ट ऑन अ फोर्स पाहिलेला आहे. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्या दोन्ही फील्ड जर एकाच वेळी अप्लाय केल्या तर मूव्हिंग चार्ज जे आहे त्या मूव्हिंग चार्जनं एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा लॉरेन्स फोर्स असतो आणि तो जे फोर्स आहे
तो एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू ई बार प्लस व्ही इंटू ब्रैकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रैकेट कंप्लीट. तर क्यू इंटू ई बार हा इलेक्ट्रिक फील्डमुळे ऍक्ट झालेला फोर्स आहे, क्यू इंटू व्ही बार क्रॉस व्ही बार हा मॅग्नेटिक फील्डमुळे ऍक्ट झालेला फोर्स आहे. दोन्ही मिळून जे फोर्स असतात हा फोर्स लॉरेन्स फोर्स आहे, म्हणजे क्यू इंटू ई हा फक्त इलेक्ट्रिक फील्डमुळे असल्यामुळे आहे त्यामुळे याला आपण एफ ई म्हणलं, आणि हा मॅग्नेटिक फॉर्म्युला आहे त्यामुळे आपण त्याला एफ एम म्हणलं. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारा फोर्स प्लस मॅग्नेटिक फील्डमुळे असणारा फोर्स दोन्ही फोर्स जे आहेत हा टोटल लॉरेन्स फोर्स होतो. इथे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेले पहा, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणखीन इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीमुळे ॲक्ट झाल्यानंतर ही वायर इकडं ट्विस्ट होते, कारण ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाल्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स फोर्स एक्सप्रेस करतात, त्यामुळं इकडे हे साईडला पुल झालेलं आहे हे वायर्स. त्यातून आपण करंट पास केला, करंट म्हणजे त्यातून चार्जेस फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं दाखवले पाहिजे, हे इलेक्ट्रॉन्स मोलाम सुरुवातीला ही वायर अशी व्हर्टिकल होती, साईडला पुल झालेले आहे कारण त्यावरती इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रकारचे फोर्स ॲक्ट झाले आहेत. आणि हा जे फोर्स आहे हा लॉरेन्स फोर्स आहे. इफ द व्हेलॉसिटी व्ही बार ऑफ अ चार्ज पार्टिकल इज पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड बी बार द मॅग्नेटिक फोर्स इज झिरो. आता व्हेलॉसिटी जे आहे इथं दाखवले बा, व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे व्ही बी साईन थीटा असतं, त्यामुळे थीटा जे दोन्ही डायरेक्शन जे आहेत पॅरल असतील तर थीटा झिरो येतो, साईन झिरो झिरो येतं, त्यामुळे हे फोर्स जे आहे हा झिरो येतो. इथं व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे व्ही बी साईन थीटा, त्यामुळे हा फोर्स झिरो आल्यामुळे हा इथं मॅग्नेटिक फोर्स झिरो येतो. इथं इफ द चार्ज इज स्टेशनरी दॅट इज व्हेलॉसिटी झिरो. चार्ज जर मूव होत नसेल व्हेलॉसिटी झिरो असेल तरी पण इथं व्ही झिरो आल्यामुळं हे संपूर्ण टर्म जे आहे मॅग्नेटिक फोर्सची हे पण झिरो येते, त्यामुळे फोर्स झिरो येतो इवन इफ बी बी इज नॉट इक्वल टू झिरो. मॅग्नेटिक फील्ड झिरो नसेल तरी पण व्हेलॉसिटी झिरो असल्यामुळे फोर्स झिरो येतो. नेक्स्ट वन इज सायक्लोट्रॉन मोशन. कन्सिडर दिस डायग्राम. इन दिस केस अ पार्टिकल विथ अ चार्ज क्यू मूविंग विथ व्हेलॉसिटी व्ही बार इन अ मॅग्नेटिक फील्ड बी बार इज डायरेक्टेड इन टू प्लेन ऑफ द पेपर. आता ह्या डायग्रॅमला जे हे प्लेन आहे डायग्रॅमचं, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि ज्यामध्ये क्यू हा चार्ज मूविंग होतो व्हेलॉसिटी व्ही न, तर अकॉर्डिंग टू लॉरेन्स फोर्स लॉ द मॅग्नेटिक फोर्स ऑन द पार्टिकल विल act towards the center of the circle of radius r and this force will provide centripetal force to sustain a uniform circular motion. तर हा मूव्हिंग चार्ज आहे आणि मूव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. आणखीन मॅग्नेटिक फील्ड आणखीन ही डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे याच्यामध्ये 90 degree अँगल आहे, परपॅन्डिक्युलर आहे, त्यामुळं ह्या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असतो. आणि सेंट्रिपेटल फोर्समुळं हा पार्टिकल जे आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो. आणि हे जे सर्क्युलर मोशन आहे याच्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स हा याने एक्सपिरियन्स केलेला फोर्स इतका येतो, त्यामुळे हे दोन्ही फोर्स आपण इक्वेट केले. याच्यामध्ये व्ही क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे हे व्ही बी साईन थीटा येतं, पण थीटा हे 90 असल्यामुळं ओनली क्यू व्ही बी येतं या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स. त्यामुळे क्यू व्ही बी हा या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे हा सेंट्रिपेटल फोर्स इतका येतो. मग आपण सेंट्रिपेटल फोर्सला हे इक्वेट केलेलं आहे mv² / rला. आर ही रेडियस आहे, व्ही व्हेलॉसिटी आहे, एम हे तिथं मास आहे पार्टिकलचा, क्यू हा चार्जचा आहे चार्ज आहे पार्टिकलचा, व्ही ही व्हेलॉसिटी आहे, बी ही एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे परपेंडिक्युलर डायरेक्शनमधला मॅग्नेटिक फील्ड व्हेलॉसिटीला. एक व्ही कॅन्सल होईल, एक व्ही कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग इक्वेशन जे रिअरेंज केल्यानंतर हे आर इकडे आणल्यानंतर mv इक्वल टू क्यू बी आर येतं, पण mv म्हणजेच हे मोमेंटम आहे, तर मोमेंटम हे क्यू बी आर येतं ह्या चार्जचं, मूव्हिंग चार्ज आहे बाहेरच्या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. नेक्स्ट पॉइंट इज सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर. दिस सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर इज इन्व्हेंटेड इन 1934. नाऊ कन्सिडर दिस डायग्राम ऑफ दिस सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन ऑफ दिस सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर. हियर द सायक्लोट्रॉन इज अ चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटर ॲक्सलरेटिंग चार्ज पार्टिकल्स टू हाय एनर्जीज. तर सायक्लोट्रॉन हा चार्ज पार्टिकल ॲक्सलरेट करतो, आणखीन ते पार्टिकल्स हाय एनर्जीपर्यंतची एनर्जी वाढवतो, ह्याला आपण सायक्लोट्रॉन ॲक्सलरेशन असे म्हणतो.
तर यामध्ये जे तत्त्व वापरलेलं आहे, प्रिन्सिपल यूज इन द सायक्लोट्रॉन एक्सलेटर इज द मॅग्नेटिक फील्ड पुट्स द पार्टिकल दॅट इज आयन इन टू सर्क्युलर पाथ अँड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड एक्सलरेट्स इट. तर याला आपण जे अप्लाय केलं मॅग्नेटिक फील्ड आहे, हे अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलला किंवा आयनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं. आणखीन हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलं आहे, हे हाय फील्ड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या चार्ज पार्टिकलला एक्सलरेट करतं. आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ चार्ज पार्टिकल इज इनडिपेंडंट ऑफ इट्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर या मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे, ही फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन इनडिपेंडंट ऑफ एनर्जी असते ह्या सायक्लोट्रॉन एक्सलरेशनमध्ये. प्रिन्सिपल परत एकदा बघा, तर मॅग्नेटिक फील्ड त्या आयनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं, आणखीन इलेक्ट्रिक फील्ड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड ही त्याला एक्सलेट करते, आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ही इनडिपेंडंट ऑफ एनर्जी असते. दिस इज द प्रिन्सिपल यूज्ड इन दिस सायक्लोट्रॉन एक्सलेटर. नाव इथे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा, याचं हे सायक्लोट्रॉन एक्सलेटर आहे, हा डायग्राममध्ये पण आहे हा सायक्लोट्रॉन एक्सलेटर. याचे दोन डीज असतात, त्याला हे हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं आहे, ही हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड आहे अप्लाय केलेली, हे नेहमी बदलत असते प्लस मायनस इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन. आणखीन ह्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लावलेलं असतं, ह्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड त्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं असतं. ते मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे पा, येलो कलर दिसतं, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सेंटरला इथं चार्ज जनरेट झाल्यानंतर हा चार्ज सर्क्युलर डायरेक्शनमध्ये रोटेट होतो. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन ऑफ दिस सायक्लोट्रॉन ॲक्सलेटर. आता आपण सायक्लोट्रॉन ॲक्सलेशनचं कन्स्ट्रक्शन रचना जी आहे त्या इन्स्ट्रुमेंटची ते पाहिजे. त्यासाठी हे ॲनिमेशन पहा, याच्यामध्ये सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन आहे. सायक्लोट्रॉन कन्सिस्ट ऑफ टू सेमी सर्क्युलर डिस्क लाईक मेटल चेंबर्स D1 अँड D2 कॉल्ड डीज. तर डायग्राममध्ये दाखवले बघा, हे दोन असे डी शेपचे दोन डी असतात, D1 अँड D2, त्याला डीज म्हणतात. अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी इज अप्लाइड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द डीज. ह्या दोन डी शेपच्या ह्या प्लेट्स आहेत, त्याला डायरेक्शन युनिफॉर्म परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असतं. अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज अप टू 10,000 व्होल्ट ॲट हाय फ्रिक्वेन्सी 10 MHz, हे अप्लाइड फ्रिक्वेन्सी आहे, इज अप्लाइड बिटवीन टू डीज. ह्या दोन डीजला इथं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं, अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे, हे नियर अबाउट 10,000 व्होल्ट असतं आणि 10 MHz इथं हे अप्लाय केलं ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे, अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे, याला अप्लाय केलं दोन्ही डीजला. पॉझिटिव्ह आयन आर प्रोड्युस्ड बाय गॅस आयोनायझिंग सोर्स केप्ट ॲट पॉईंट ओ इन बिटवीन टू डीज. तर ह्या दोन डीच्या सेंटरला पॉझिटिव्ह आयन्स जनरेटर असतो, गॅस आयोनायझिंग सोर्स असतो, त्या गॅस आयोनायझिंग सोर्समधून ते आयन्स बाहेर येतात. ह्या दोन्ही ह्या डीज जे आहेत डीच्या सेंटरला असतं ते. द इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड्स एक्सलरेशन टू द चार्ज पार्टिकल आयन. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड चार्ज पार्टिकल्सना एक्सलेट करतो. नाउ नेक्स्ट वन इज वर्किंग ऑफ दिस एक्सलेटर, सायक्लोट्रॉन एक्सलेटर. अगेन कन्सिडर दिस ॲनिमेशन. वन्स द आयन इज इमिटेड, इट एक्सलरेट्स ड्यू टू नेगेटिव्ह व्होल्टेज ऑफ टी अँड परफॉर्म्स अ सेमी सर्क्युलर मोशन विद इन द टी. तर इथं आयन्स इमिट झाल्यानंतर काय होतं, हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो, निगेटिव्ह हे डी जे यामध्ये अट्रॅक्ट होतं इकडं, तेव्हा हे इथं चार्ज इमिट झालेला आहे, हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट झालेला आहे डीकडे. व्हेनेवर द आयन मूव्ज फ्रॉम वन डी टू अदर डी, इट ॲक्सलरेट्स ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू डीज अँड अगेन परफॉर्म सेमी सर्क्युलर मोशन इन द अदर डी. तर ह्या निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो, त्यावेळी ॲक्सलरेट होतो, परत हा मुव्हिंग चार्ज आहे, मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड, त्यामुळे तो सर्क्युलर पाथ फॉलो करतो. आणखीन इथं सर्क्युलर पाथ फॉलो केल्यानंतर परत हा दुसऱ्याच्या दुसऱ्या डीमध्ये एंटर होतेवेळी हे पोटेन्शियल जे आहे
ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळं तो ॲक्सलरेट होत असतो आणखीन सर्क्युलर पाथ फॉलो करत असतो. हेन्स द आयन इज ऑलवेज ॲक्सलरेटेड, इट्स एनर्जी इन्क्रीजेस अँड द रेडियस ऑफ इट्स सर्क्युलर पाथ ऑल्सो इन्क्रीजेस, मेकिंग दस एंटायर पाथ इज स्पायरल. आता इकडं हे परत इथं आल्यानंतर हा चार्ज, याची पोलॅरिटी चेंज होते, आणखीन हे परत मायनस प्लस असा हा चार्ज काय होतो, सर्क्युलर पाथ फॉलो करत, ही इन्क्रीजिंग रेडियस असते सर्कलची, हे पाथ दिसतं डायग्राममध्ये दाखवले, याशी इन्क्रीजिंग रेडियसमध्ये हा पाथ ॲक्सलरेट होतो, प्रत्येक इन्स्टंटला याची स्पीड वाढतं, एनर्जी वाढत असते. हा बघा इथं दाखवलेलं आहे, या प्रकारे हा ॲक्सलरेटिंग चार्ज आहे, प्लस त्याचं रेडियस जे आहे, ही रेडियस ह्या सर्कलची इन्क्रीज होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे, आणि स्पायरल असते ही रेडियस. असा हा सायक्लोट्रॉन आहे, याचं वर्किंग आहे हे. आता नेक्स्ट आपण ज्या कॅल्क्युलेशनमध्ये टाइम पिरियड ऑफ आयन मूव्हिंग इन सेमी सर्क्युलर पाथ फ्रॉम इक्वेशन एम व्ही इक्वल टू क्यू बी आर, हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन आपण याचा आता एक सर्कल कम्प्लीट करण्यासाठी जे टाइम लागेल तो टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तो टाइम जे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, पण यामध्ये डिस्टन्स जे एक सर्कलमध्ये 2 पायर असतं सर्कम्परन्स डिवाइड बाय व्हेलॉसिटी, हे 2 पायर ॲज इट इज आहे. व्हेलॉसिटी जे इथून ह्या इक्वेशनवरून क्यू बी आर बाय एम येतं, इथं क्यू बी आर बाय एम हे इन्वर्ट मल्टिप्लाय केलेलं आहे, त्यानंतर इथं रिअरेंज केल्यानंतर हे आर कॅन्सल झालेलं आहे, 2 पाय एम बाय क्यू बी, दिस इज टाइम पिरियड, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशनसाठी लागणारा टाइम जे हा एक सर्कल कम्प्लीट करण्यासाठी, म्हणजे एक स्पायरल पाथ कम्प्लीट करण्यासाठी, ॲक्च्युली पूर्ण सर्कल होत नाही कारण इन्क्रीजिंग रेडियस असते, त्यामुळे त्याला लागणारा टाइम पिरियड इतका लागतो. त्याच्यानंतर द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन, सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी जी आहे, ही फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, टाइम पिरियडचा आपण रेसिप्रोकल घेतला 1/T हे फ्रिक्वेन्सी असते, हे आपण टीची व्हॅल्यू तर काढले, हे इन्वर्ट केली, क्यू बी बाय 2 पाय एम हे फ्रिक्वेन्सी असते. आणखीन कायनेटिक एनर्जी ऑफ द आयन किंवा प्रोटॉन विल बी, ह्याची कायनेटिक एनर्जी आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला के इक्वल टू 1/2 mv², देन 1/2 m एज इट इज पुटिंग व्हेलॉसिटी, दिस व्हेलॉसिटी हिअर क्यू बी बाय क्यू बी आर बाय एम स्क्वेअरिंग दिस क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एम स्क्वेअर, इथलं 1 m कॅन्सल होतं, हे 1 m कॅन्सल होऊन तर डिनॉमिनेटर 1 m राहतं, त्यामुळे के इक्वल टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2 m. आर एक्झिट म्हणजे एक्झिटच्या वेळेची जी रेडियस आहे ती आहे, पार्टिकल ज्यावेळी बाहेर पडत असतो त्यातून त्यावेळेची रेडियस, बी हे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आहे, क्यू चार्ज आहे, एम हे त्याचं मास आहे, आणि त्याची असणारी ही कायनेटिक एनर्जी आहे, हे फ्रिक्वेन्सी आहे, आणखीन हा टाइम पिरियड आहे हे सायक्लोट्रॉन ॲक्सलरेशनचा पार्टिकलचा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, कीप वॉचिंग व्हिडिओज, अँड फॉर अदर व्हिडिओज सी डिस्क्रिप्शन बॉक्स ऑफ दिस व्हिडिओ, अँड डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब, लाइक अँड शेअर.